मैडम चाय है ना? काय मॅडम डोक्यात काय क्राईमचा विचार चाललाय काय? क्राईम लाईफ चाललंय, प्राईम विचार चाललाय. एक प्रश्न लय त्रास देतो आप्पा, आणि तो प्रश्न ना असा आउट ऑफ द बॉक्स, आपल्या बागमाळा पोलीस स्टेशनच्या बाहेरच एकदम. आप्पा ॲज अ सिनियर माणूस म्हणून एक एक जनरल कॅटेगरीतला प्रश्न विचारू का तुम्हाला? ओ एक काय दहा विचारा. माहितीतला असलो ना तर लगेच त्याचं तात्काळ उत्तर मिळेल, पण माहितीतला नसल तर त्याला काय, आपण सर्च मारू ना. लय सिरियस मॅटर आहे, तुम्ही अजिबात हसायचं नाही. ठीक आहे. ते पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात म्हणे खरंय का? हसायचं नाही, हसायचं अजिबात नाही. मी आधी सांगितलं होतं हसायचं नाही म्हणून. लय सिरियस मॅटर आहे, तुम्हाला हसायचं असेल ना तुम्ही आताच्या इथनं बाहेर जा, मला बोलायचंच नाही तुमच्याशी. बरोबर नाही, बरोबर. काय म्हणला तुम्ही प्रश्न तुमचा? पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात का? नाही हो, ते काय खरं नसतं. नाही मग काय, माझा अनुभव तो असा अजिबात सांगत नाही बघा. ये नुसतं अफवा असत, डायरेक्ट अफवा. मग काय, फार लांबत कशाला, परवाची गोष्ट आहे. आपली ती माधुरी. कोण माधुरी? ती बागवे. नाही हो, ती नेने दीक्षित हो. तर ते आंबेगावच्या बस स्टँड वर मला माधुरी भेटली. माधुरी मला म्हणली मला भूक लागली म्हणली. आईस्क्रीम खायचं का म्हणलं? काय खायचं म्हणलं? पाणीपुरी खायची का म्हणलं? ती म्हणली मग फालुदा खायचा. मग ना मी माधुरीला घेऊन गेलो त्या शकीलच्या फालुदा सेंटरवर. मग आम्ही असं 1/2 फालुदा खाल्ला. लॉंग वाकला जातो ना ते, तसं मी गेलो पण असं सेफ डिस्टन्स ठेवून. स्वप्नात पण सेफ डिस्टन्स का? अहो मग आमच्या सौभाग्यातील वैशालीचे संस्कार आहेत आमच्यावर. कसं आहे स्वप्नात रिस्क नको बाबा. तर म्हणजे मला काय म्हणायचं मॅडम, आता मला सांगा की आता हे असं स्वप्न हे सकाळी पडलं काय आणि पहाटे पडलं काय, खरं होणार आहे? अहो काय आप्पा, तुम्ही कोणती स्वप्न पाहिली पाहिजे आता? प्रियंकाची स्वप्न पाहिली पाहिजे, कत्र्याने स्वप्न पाहिली पाहिजे. अहो माधुरीची वातच वेगळी, माधुरीचा काळ होता. हो जाऊ द्या, हे जाऊ द्या. तर मला हे म्हणायचं आप्पा, हे बघा तुम्हाला हे जे स्वप्न पडलं ना ह्याची कॅटेगरीच वेगळी आहे, है ना? ह्याची फॅन्टसी कॅटेगरी आहे, त्यामुळे तुमचं स्वप्न असं काय तसं काय पूर्ण होणारच नाही. हो माझ्या स्वप्नच तसं नाहीये, माझं स्वप्न ना पूर्ण होऊ शकत. आप्पा हो, स्वप्न जर सत्यात उतरायला हवं असेल ना तर त्याला सत्याची जमीन लागते. माझं तुमच्यासारखं नाही, माझं स्वप्न पूर्ण होऊ शकत. आता व्हायलाच पाहिजे बघा. वहिनी साहेब, एवढं जर तुम्हाला वाटत असेल तर होईल, होईल, तुमचं स्वप्न खरं होईल. स्वप्न काय पडलं? स्वप्न पडलं की ह्या नात्याच पोस्टिंग ह्याही सिटी मधून परत मिळालं आणि ते इथं जॉईन झाले आपल्या आपल्या बागमळा पोलीस स्टेशनला आपले सिनियर म्हणून. ते काय काय म्हणतात ते? टच वूड. हा लाकूड. वरी साहेब तुमचं हे स्वप्न पूर्ण झालं ना तर मी स्वतः अनवाणी पायानं गावदेवीच्या दर्शनाला जाईल बघा. माझं स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे. कस होणार? मुश्किल आहे साहेबांना,
बिना वर्दीचं पाहताना मला एवढा त्रास होता, तू मला किती होत असत तुम्ही जेवढा विचार करा ना याचा तेवढा तुम्हाला लई त्रास होतो. त्यापेक्षा नका विचार करू याचा, नका करतो. म्हणजे माझ्याकडे एक मार्ग आहे. तुझं स्वप्न पूर्ण करण्याचा एक मार्ग आहे. काय बोलतो तू? आम्ही हो नक्कीच तुझं स्वप्न पूर्ण होत. बाबूजी रात्रंदिवस तुमची भक्ती केली, तुमच्यासाठी एक भक्त राहिलो, सतत सतत तुमचं नामस्मरण केलं तरी आमच्या नशिबी हार आणि हारच का? बाबूजी जवाब देना पडेगा. क्यों बाबूजी क्यों? पिंडोका सारख बोलू नका. तुम्हाला माहिती नाही का ते अहो खाईडाव फसतात, मग काय जीव द्यायला जायचं का? तुम्ही शांत व्हा, बाबूजींचं नाव घ्या, ते तुम्हाला मार्ग नक्की दाखवतील. ते असं तुमच्यासारख्या शिष्याला रस्त्यात सोडतील का? आम्हाला शहाणपणा शिकवू नका, नाहीतर आमच्या क्रोधाग्नीत जळून भस्म व्हाल. ऐका, आपला माणूस म्हणून काही सांगायला जातोय आम्ही, तर तुम्ही ठीक आहे करा, काय करायचं ते करा, जीव घ्या स्वतःचा. ओ सुजित भाऊजी, इथं काय करते? आमचं बोलणं चोरून ऐकताय का? चोरून ऐकायची गरज काय, तुमचं व्हॉल्युम एवढा अख्खा आंबेगाव ऐकतोय. बरं काय होय निधी सेकंड, अहो एवढ्या लवकर पेशन सोडले तुम्ही? दादासाहेब व्हॉल्युमचं टेन्शन घेऊच नका. नाही कसं तुमचा आवाज आल्यानं पहिली गोष्ट मी काय केली, बेबी मावशीच्या कानात हेडफोन घातले, त्यामुळे तुम्हाला जेवढं वरडायचं तेवढं वरडा. तुम्ही मारल्यासारखं करा, ह्या रडल्यासारखं करतील. घरात कसा तमाशा निरंतर चालू राहिला पाहिजे. हा तसं बी ढाले पाटलांच्या घरात निर्मळ आनंद आणि मोगरा मोगरा वातावरण बघवतोय कुठं तुम्हाला नवरा बायकोला. हो सुजित भाऊजी, ते सगळं जाऊ द्या, आजच्या तमाशाचा विषय काय ते तरी सांगा ना. सुजित भाऊजी लवकरात लवकर इथन जा, नाहीतर मग काय करणार? नाही कसं करणारे जी लोक असतात ना, ते असे शेपूट घालून पळून नाही जातो. तुमच्यात काय हिंमतानं बघितलं मी मागाशी? अरे तुझ्या तोंडात तू साखर पड. सांग की काय मार्ग आहे तुझ्याकडे? सांगतो. औरंगाबादला ना माझे काका आहे गजानन चिखलीकर म्हणून, म्हणजे माझ्या आईच्या दूरच्या नात्यातले येते, मी त्यांना गजू काका असं म्हणतो. हा ना, मग ते तुला लॉलीपॉप द्यायचे, तू रडायला लागला की तुला खाऊ पिऊ घालायचे, खाऊ द्यायचे, आहे की नाही? तुझा अभ्यास पण घ्यायचे, लय लाड करायचे तुझा. पण तुला कसं काय माहिती, म्हणजे दिट्ट सांगितलंस तू. अरे देवा, हे बघा मी तसं ना माणूस म्हणून लय चांगलाच बघतो, हा पण ना हे असं बोलून घाण करतोस.